मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मुंबई जिल्हा पोलीसचे तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा पोलीसचे कशा कशाप्रकारे डाउनलोड करायचे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वाय बी डी अकॅडीमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करायचं आहे आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आ आ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हॉलटिकीट आलेले आहेत डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे डाउनलोड करण्यासाठी सिंपली त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठ नावाचा हा जो ऑप्शन दिसत आहे मुख्य पृष्ठ ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला ओपन होणार आहे सिम्पली तुम्हाला तुमचा जो ईमेल आय डी आहे तो आणि कं... तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो खाली हा कॅप्चा आहे हा कॅप्चा असतो जशाचा तसा तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे मित्रांनो पुढे विडे कंट मित्रांनो पुढे विडे कंटिन्यू करण्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की पोलीस भरतीसाठी सर्वात बेस्ट असलेले पुस्तक म्हणजे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे या पुस्तकातून तुम्हाला काही प्रश्न जसेच्या तसे आलेले बघायला भेटतील आणि तुम्हाला सरावासाठी या पुस्तकामध्ये चारशे अकरा प्लस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कवर करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जवळपास सोळा हजार नऊशे प्लस प्रश्न कवर करण्यात आलेले आहे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे नक्की खरेदी करायचं आहे हे पुस्तक तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेतेकडून किंवा ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकत आहात तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी ईमेल आय डी आणि पासवर्ड मी टाकलेला आहे हा कॅपचा जो आहे जशाचा तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सिंपली जे लॉग इनचं ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे सिम्पली खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर डायरेक्टली तुमच्या या ठिकाणी तुमचा फोटो आणि सही तुम्हाला दिसेल आणि तुम्ही भरलेले जेवढे पण फॉर्म आहेत ते तुम्हाला इथे दिसतील त्याच्यानंतर बघू शकता फॉर्म भरलेले म्हणजे या ठिकाणी मुंबई प्रिजन म्हणजेच या ठिकाणी मुंबई कारागृह त्याच्यानंतर मुंबई शिपाई पोलीस त्याच्यानंतर एस आर पी एफ मुंबई तर एस आर पी एफ मुंबईचं या ठिकाणी हो आ अगोदर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये बघू शकता आलेलं होतं आणि त्याच्यानंतर सी पी मुंबईचं या विद्यार्थ्याचं अजून नॉट जनरेट दाखवत आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचा आलेलं आहे सोबतच या ठिकाणी मुंबई कारागृहाचं देखील अजून बघू शकता इथे वरती मुंबई कारागृहाचं देखील अजून आलेलं नाही म्हणजे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं मुंबई जिल्हा पोलिसचं आलेलं आहे आणि काही या विद्यार्थ्याचं अजून आलेलं नाही तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दाखवलेलं आहे तर डाउनलोड जर आले असेल तर डाउनलोड अशा प्रकारे सर्व प्रिंट आहे प्रिंटच्या ऑप्शनवरती तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकत आहात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकूनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये